pero luego no pasa nada. अनेक कार्यकर्ते भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आज त्यांचं प्रयाण इथून होतंय आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत. खरं म्हणजे हा भारत जोडो यात्रेचं फार मोठं काम हे देशाच्या निमित्तानं खरं म्हणजे राहुलजी गांधी आणि त्यांचे सर्व सहकारी काँग्रेस पक्ष करतोय. आज देशामध्ये जी परिस्थिती आपण जी पाहतोय, काय अराजक ह्या देशामध्ये माजलेलं आहे, माणसं माणसाला कुणी विचारायला तयार नाहीत, अनेक वाईट प्रसंग ह्या सगळ्या देशामध्ये घडतायत आणि म्हणून राहुलजींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो ह्या निमित्तानं जो काही सगळ्या देशभर त्यांनी जी काही यात्रा सुरू केलेली आहे आणि त्या निमित्तानं सगळ्या सगळ्या जिल्ह्यामधले प्रत्येक राज्यामध्ये अनेक माणसं एकत्र येऊन ह्या खरं म्हणजे भारत देशाची ही पुढची वाटचाल कशी असेल याचा सगळा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये सहभाग, जिथं जातील तिथं हजारोच्या संख्येने लोक याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि म्हणून हा देश ज्यांनी खरं म्हणजे सुरक्षित अनेक वर्ष काँग्रेस पक्षाने ठेवलेला आहे आणि म्हणून आज जे काही विचित्र चित्र सगळ्या देशामध्ये राज्यामध्ये अत्यंत भयानक असं वैमनस्य प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून या निमित्तानं भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं या देशामध्ये परत एकदा एक उत्स्फूर्त आणि एक वेगळी क्रांती या देशामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक समविचारी पक्ष याच्यामध्ये सहभागी होत आहेत. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना पक्ष असेल, अनेक समविचारी पक्ष या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि म्हणून याच्यातून एक चांगलं वेगळं चित्र या देशामध्ये निर्माण होईल ही खात्री खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना आहे. मी मनपूर्वक आमच्या अकोले तालुक्यातील सर्व काँग्रेसप्रेमी जे काही भारत जोडो यात्रेच्या याच्यामध्ये सहभागी होत आहेत मी त्यांना मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जवळ 3 महिने होत आले, कन्याकुमारी पासून निघालेली यात्रा काश्मीर पर्यंत पोहोचणार. अभूतपूर्व प्रतिसाद या देशातील तमाम नागरिक देत आहेत. भारत जोडो राहुल गांधीच्या नेतृत्वाखालचा हा जो एक काही उपक्रम आहे, अभियान आहे, इतिहास ज्याची कायम नोंद ठेवीत अशा प्रकारचा. या अगोदर विनोबाजी भावे, चंद्रशेखर असे जे काही आहेत त्यामध्ये आता नव्याने राहुल गांधीच्या नेतृत्वाखालची भारत जोडो यात्रा हा या देशाच्या दृष्टीनं एक विशेष अशा प्रकारचा हा अभिनव स्वरूपाचा उपक्रम ठरणार आहे. भारत हा बहुभाषिक, बहुराज्यीय, बहुवेश असलेला, विविध जाती धर्मांचे लोक एकत्रपणे जिथे नांदतायत असा गोकुळ असलेला हा देश आहे आणि या देशाचं अखंडत्व कायम टिकावं, राजा राजांच्या मध्ये सलोखा निर्माण व्हावा, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या प्रत्येक माणसाच्या मध्ये आपण भारतीय आहोत अशा प्रकारचा संवाद, अशा प्रकारचा सलोखा, अशा प्रकारचं सामंजस्य, अशा प्रकारचं प्रेम सदोदितपणे नांदावं हाच या यात्रेपाठीमागचा उद्देश आहे. यामध्ये राजकीय आविर्भाव अगर अभिनिवेश नाही. या सगळ्या यात्रेमध्ये काँग्रेस पक्षाचा ध्वज नव्हे तर तिरंगा ध्वज, राष्ट्रीय ध्वज वापरून आपण ही यात्रा संपन्न होत आहे आणि आश्चर्य नव्हे तर आनंद आणि समाधान या गोष्टीचा आहे, अभिमान आहे की या देशातील तमाम विचारवंत, वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर, कितीतरी कर्तृत्व संपन्न असं राष्ट्रीय पातळीवरचे नेतेगण या सगळ्या अभियानामध्ये सहभागी झालेत आणि भारत जोडो मध्ये आज ते जवळजवळ 3 महिने फिरतायत. कितीतरी नावं सांगता येईल पण आज महाराष्ट्रातून ही यात्रा 2 दिवसांमध्ये पुढे मध्य प्रदेशात जाते अहमदनगर जिल्ह्यासाठी. उद्या आणि परवा 18 आणि 19 ह्या 2 दिवशी
अकोले जिल्ह्यातील खामगाव आणि सेगाव जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यातील सेगाव या दोन ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ते सर्व राजकीय पक्षांचे नेतेगण या ठिकाणी हजर असणार आहेत आणि आपल्या तालुक्यातून 60 कार्यकर्त्यांची टीम आज सेगावला रवाना होते. ती भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होत आहे. या सर्वांना आपल्या तालुक्याच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आदरणीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण भारत देशभर भारत जोडो यात्रा काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सुरू झालेले आणि त्या यात्रेसाठी अकोल्यातून 60 कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत. उशीर फार झालेला आहे त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही, परंतु हे जे काही 60 कार्यकर्ते अकोल्यातून काँग्रेस पक्षाचे चालले आहेत त्यांना मी अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं त्यांच्या प्रवासाला भारत जोडो यात्रेला अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या यात्रेमध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील, या नेत्यांनी हजेरी लावून महाराष्ट्रामध्ये ही जी काही आमची महाविकास आघाडी आहे एक संघ आहे हे दाखवलेले आहे. आणि परत एकदा मी या यात्रेसाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि